हाय फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नंदिप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल चॅनलवरती आज आपण मराठी व्याकरणाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत जे मागील भरती प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत प्रश्न झालेले आहेत त्यावरचा हा व्हिडिओ आहे यामध्ये आपण एक तीस ते चाळीस क्वेश्चन कवर करूयात यामध्ये बघा सर्वच टॉपिकवरचे प्रश्न आहेत आज जवळजवळ ही आपली प्रश्नपत्रिका जी आहे ही पंच्याहत्तर ते शहात्तर वे नंबरावी आहे ही मराठी ग्रामरची प्रश्नपत्रिका जेणेकरून आता तुम्ही एक दोन दिवसापूर्वी नोटीस केलं असेल एम पी एस सीनी जाहिरात सोडली आहे ब आणि क संयुक्त गटापदाकरिता त्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण हा जो आहे हा विषय हा त्यामध्ये त्यांनी कंपल्सरी केलेला आहे तर त्याच्या तयारीसाठी तुम्ही नक्कीच आजच आपल्या चॅनलवरती जी विविध व्हिडिओ आहे टॉपिक वाईज ती बघून घ्या चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी पहिला प्रश्न बघूयात जर तुमचा अभ्यास झाला असेल तर माझ्याबरोबर रिव्हिजन करा जर तुमचे कोणते टॉपिक राहिले असेल तिथे वहीमध्ये बाजूला नक्की नोंदवून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास करताना सराव करण्यास उपयोगता होईल बघूयात पहिला प्रश्न बघा सागवा फोडणे म्हणजेच काय तर बघा बिंग फोडणे निरोप पाटवणे निरोप हळूवार देणे आणि निरोप नाकारणे सांगवा फोडणे हा जो शब्द आहे या आपल्याला वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे तर सांगवा फोडणे म्हणजेच एखाद्याचं बिंग फोडणे म्हणजे एखाद्याचं जे गुपित आहे ते फोडणे इतरांना सांगणे तर याला सांगवा फोडणे असे म्हटले जाते पुढचा प्रश्न बघा पर्यायी उत्तरातून नकारार्थी वाक्य रूपांतर असलेले वाक्य कोणते इथे तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत आणि यामधनं नकारार्थी वाक्य रूपांतर असलेलं वाक्य ओळखायचं आहे तर पहिला बघूयात आपण तो घरी खात्रीने येईल हे तो होकारार्थी आहे तो खरच का घरी येईल हेही होकारार्थी आहे तो घरी आल्याशिवाय राहणार नाही ना आणि चौथं वाक्य बघा अरे च्या तो घरी येणार हेही वाक्य कसं आहे होकारार्थी आहे तर नकारार्थी वाक्य रूपांतर होत असताना त्या शब्दामध्ये नकार दर्शवणारे शब्द ही आलेली असतात नाही नाकारणारा नको नसेसा अशी जी शब्द आहेत ही नकारार्थी वाक्य रूपांतरामध्ये येतात मग असं पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन आपल्याला इथे दिलेलं आहे म्हणून इथे काय घेणार आहोत आपण हा पर्याय पुढचा प्रश्न बघा मी उशिरा उठतो ते बाबांना आवडत नाही हे वाक्य दिलेलं आहे आपल्याला आणि दोन केवल वाक्यांचे वाक्य संकलन कराय दोन वाक्य दिलेली आहेत आणि त्यांचं आपल्याला काय करायचे आहेत एक वाक्य बनवायचं आहे संकलन करणं म्हणजेच त्यांच्यापासून एक दोन वेगवेगळ्या शब्द वाक्यांपासून एक वाक्य तयार करायचं तर बघा या ठिकाणी पहिला पर्याय बघूया मी उशिरा उठतो म्हणून बाबांना आवडत नाही तर या ठिकाणी बघा उभ्याण्णव अवयाने जोडलेला आहे हे त्यामुळे हा पर्याय येणार नाही दुसरा पर्याय बघा याची खालची वाक्य बघूयात आपण माझ्या बाबांना उशिरा उठणे आवडत नाही आणि मा माझे उशिरा उठणे माझ्या बाबांना आवडत नाही तर या पद्धतीने आपल्याला हे दिलेलं आहे तर बघूयात बघा याचं मग आपल्याला इथे पर्याय दिलेले आहेत त्यांनी कोणते कोणती वाक्य बरोबर आहेत चूक आहेत हे सांगायचे आहे तर इथे बघा पर्याय क्रमांक ड सोडून सर्व बरोबर आता यामध्ये योग्य वाक्य तुम्हाला लक्षात आलं का माझे उशिरा उठणे माझ्या बाबांना आवडत नाही हे जे वाक्य आहे हे वाक्य कसं आहे बरोबर आहे आणि बाकीची जी वरची तिन्ही वाक्य आहेत ही कशी आहेत चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आलेली आहेत म्हणून या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक दोन येईल ड बरोबर बाकीचे सर्व चूक पुढे बघूया घागरगडाचा सुभेदार या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील पैकी कोणता चंद्रपूर पोलीस भरती दोन हजार सोळा पोलीस भरतीच्या तयारीसाठी वनरक्षक साठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तीही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहेत बघा घागरगड्याचा सुभेदार म्हणजेच काय तर हा आपल्या जो आता शब्द समूहाबद्दल एक शब्द वाक्यप्रचार याच्यामध्ये हा शब्द भरपूर वेळेस येऊन गेला आहे याचे योग्य उत्तर काय असणार आहे पानक्या म्हणजेच गागरगड्याचा सुभेदार नेक्स्ट बघूया बघा कवी गज यांचे पूर्ण नाव डॅश डॅश आहे धुळे तलाटी दोन हजार सोळा कवी गोविंदाग्रज या नावाने कोणी लेखन केलं होतं यांचं पूर्ण नाव काय तर यांचे पूर्ण नाव आहे राम गणेश गडकरी पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट बघा पुढीलपैकी देशी किंवा देश शब्द कोणता आपण देशी शब्द बघितलेले आहेत की जे जसेच्या तसे मूळ उगम आपल्या देशांमधनं झालेला आहे तर त्यांना देशी शब्द म्हणतात तर बघूयात बस कान पृथ्वी आणि ढेकून तर तुमच्या इथे लगेच लक्षात आलं असेल ढेकून हा जो शब्द आहे हा देशी शब्द आहे देशी तर आता या ठिकाणी शब्दस्थितीचा अभ्यास करताना मी भरपूर व्हिडिओ सांगितले तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न हे पा सॉरी शब्द ही थोडीशी पाठच करावी लागणार आहे किंवा त्याचा जर सराव करत राहिला तुम्ही तर ॲटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी त्याचा सराव झाल्यामुळे प्रश्नांची उत्तरं ही देता येतात तत्सम शब्द कोणते तद्भव शब्द कोणते देशी कोणते त्याच्यानंतर पोर्तुगीज शब्द कोणते गुजराती शब्द कोणते अरबी शब्द कोणते तर ह्या टॉपिकचा नक्की अभ्यास करा म्हणजे या ठिकाणी आपले मार्क्स जाणार नाहीत पुढे बघा ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला डॅश डॅश समास म्हणतात बघा किती छान प्रश्न विचारण्यात आलेला आहे नकारदर्शक आता याचं उत्तर तुम्ही पहिल्यापासून कंटिन्यू करतायत व्हिडिओ तुम्हाला लगेच उत्तर मिळालं असणार आहे काय आहे नत्र बहुविही न या शब्दा अक्षरापासून शब्द सुरू होतो की ज्याचा विग्रह केल्यानंतर समासाचा विग्रह केल्यानंतर ना नकारदर्शक शब्द त्यामध्ये असतात त्याला नत्र बहुविही समास असे म्हणतात नेक्स्ट बघा खालील वाक्याचा सा प्रकार सांगायचा सा आहे तुम्हाला आणि वाक्य बघा वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार सोळा तर बघा वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे तर कसं वाक्य आहे तर तुम्हाला इथे कळायला असेल की आणि कॉमाने काय केलेलं आहे सेपरेट आहे तर ही वाक्य आहेत ही मिश्र वाक्य आहेत पर्याय क्रमांक तीन मधली पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न नाणी पाडण्याचा कारखाना असा अर्थ खालीलपैकी कोणत्याही शब्द समूहानुसार स्पष्ट होतो तुम्ही ते वर्ष बघा मी वाचून नाही दाखवत नाणी पाडण्याचा कारखाना अगदीच आपण बघितला होता साळ म्हणजेच नाणी पाडण्या ज्या ठिकाणी नाणी नोटा ही छापली जातात पाडली जातात तर ते त्याला टक्कसाळ असं म्हटलं जातं त्यानंतरनं विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते नसलेले म्हटलेलं आहे विधानपूरक म्हणजे त्या वाक्यामध्ये विधान केलेलं नसायला पाहिजे अजित श्रीमंत आहे सीताफळ पिकलेली निघाले विधान आहे का हे दोन्ही वाक्य त्यानंतर अलका रागवलेली दिसते एक विधान करण्यात आलेलं आहे ती लाकडी बॅट मोडली तर तुम्हाला इथं लक्षात आलं असेल ती लाकडी बॅट मोडली हे विधानार्थी वाक्य नाही आहे पर्याय क्रमांक काय येईल चार मोडली नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता पर्यायी शब्द या शब्दाच्या संधीचा योग्य फोड करण्यात येईल बघा कायम विचारण्यात येतो हा प्रश्न तलाठीवरती दोन हजार पंधरा तर बघू शकता याचा योग्य उत्तर आपलं झालेला आहे व्हिडिओमध्ये शट हा येतो ट येतो त्यामध्ये आणि इथे जो इथे पाय मोडण्यात आलेला आहे त्याचा काय होतो या ठिकाणी री होतो र होतो उच्चार ड्री नाही होत त्यामुळे हा चुकीचा पर्याय येतो तर दोन नंबरचा जो पर्याय आहे रिपू हा शब्द बरोबर येतो षट अधिक रिपू म्हणजेच या ठिकाणी षट रिपू हा शब्द योग्य असणार आहे याचा संधी विग्रह तर बघा फ्रेंड्स तुम्ही जर आता नव्याने चॅनलवरती सबस्क्राईब केलेला असेल किंवा आज पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक घटक संधी आहे समास आहे अलंकार आहेत त्यानंतरनं या ठिकाणी वृत्त आहेत त्यानंतरनं या ठिकाणी विभक्ती आहेत तर टॉपिक सुद्धा तुम्हाला जर प्रश्न हवे असतील आत्ता लेटेस्ट आपण मागच्या वीकमध्ये टाकलं होतं की अलंकार समासचं ने ओळखा टाकलेलाच आहे त्यानंतरनं या ठिकाणी मी शब्दसमूहाबद्दल एक शब्द हाही व्हिडिओ केलेला आहे जी मोस्टली रिपीटेड झालेल्या आहेत मुलांना पाठ आहेत तर याच्या व्यतिरिक्त जी अवघड आहेत जी मुलांचे थोडेसे बघण्यात येत नाहीत थोडे हार्ड लेवलमध्ये विचारण्यात येतात तर यावरतीही एक व्हिडिओचा एक भाग बनवला आहे मी त्यावरती आपल्याला दुसरा भाग घेऊन यायचा आहे तर तुम्ही ते नक्की बघा व्हिडिओ थोडेसे खाली गेलेले असतील एक दोन तीन महिन्यापूर्वींची व्हिडिओ असल्यामुळे ते थोडे खाली जातात प्लेलिस्टला तर थोडीशी थोडीशी प्लेलिस्ट जर तुम्ही जुनी चेक केली तर तुम्हाला ते या ठिकाणी बघायला नक्कीच मिळतील तर तुम्ही त्या चॅप्टर सुद्धा जर तुम्ही आज समाज घेतला आहे चॅप्टर अभ्यासायला अब, तर त्यावरचं तुम्ही एक दहा मिनटाचा जास्तीत जास्त माझा व्हिडिओ पंधरा मिनिटाचा असतो तर तुम्ही एक फास्ट फॉरवर्डमध्ये जर रिपीट केला तर सात ते आठ मिनटामध्ये व्हिडिओ हा तुमचा कम्प्लीट होतो तेवढा वेळ नक्कीच द्या तुम्ही तुम्हाला त्यातनं नक्कीच काही ना काहीतरी हा लागणार आहे चला तर पुढचे प्रश्न बघूयात त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला या वाक्यातील उद्देश ओळखा बघा उद्देश विभाग ओळखायचा आहे आपल्याला भरपूर वेळेस येऊन गेलाय की नाही हा प्रश्न तर उद्देश काय आहे या ठिकाणी करता उद्देश कशावरून ओळखायचा वाक्यातील जो करता आहे त्याला आपण उद्देश विभाग ओळखतो तर यातील कर्ता जो आहे तो मुलगा आहे म्हणून पर्याय क्रमांक एक येईल शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द कोणता आशीर्वाद शब्द कायम फेमस प्रत्येक सरळ सेवा भरतीत कट ग च्या ड च्या वर्गांसाठी कायम विचारण्यात येणारा प्रश्न आणि मुलांचा कायम चुकतो हा प्रश्न आशीर्वाद शब्द व्यवस्थित बघा आशीर्वाद उच्चार करताना वेळ लागतो त्याच्यामुळे याला दुसरी वेलांटी येते आणि वार्थ तर वळ वरती काय केलेला आहे आपण या ठिकाणी अर्धा देण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर काय आहे आशीर्वाद पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट बघा वाहने सावकाश चालवा या अधोरेखित शब्दाचे अव्यय ओळखा आणि शब्द काय आहे सावकाश कोणता आहे शब्दाचे अव्यय विशेषण सामान्य ज्ञान क्रियाविशेषण तर हे काय आहे सावकाश ही काय दाखवलेली आहे क्रिया आणि वाहने कशी चालवायची आहे विशेषण लागलेलं आहे या ठिकाणी सावकाश म्हणून क्रियाविशेषण अव्यय असणार आहे खालील वाक्याचा प्रकार सांगा आता तुम्ही बाहेर जा सांगा कसं वाक्य आहे शुद्ध वाक्य गौण वाक्य संमिश्र वाक्य संयुक्त वाक्य आता तुम्ही बाहेर जा पण नाही होत गौण पण नाही होत संयुक्त तर होतच नाही मग काय राहिलं हे वाक्य शुद्ध वाक्य पर्याय क्रमांक एक नेक्स्ट बघा उर्दू भाषेची निर्मिती किंवा निर्माता कोण कौन? निर्मिती कोणी केली आहे पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सोळा आणि याचं उत्तर काय या आहे उर्दू भाषेचा जो निर्माता आहे हा आहे अमीर खुसरो यांनी केलेली आहे तर हाही प्रश्न तुमच्या नोट्समध्ये लिहून असू द्या त्यानंतर विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला उन्नतीचे विरुद्धार्थी काय येतो तुम्हाला इथे तोंड असणार आहे अवनीती उन्नती करणे आणि त्याच्या विरुद्धार्थी अवनीती होणे नेक्स्ट बघा भविष्य काळ करा चंद्रपूर तलाठीचा आहे पंधराचा मी परत येतो किती सोपा प्रश्न आहे भविष्य काळ करायचा आहे मी परत येईल किंवा येईल पर्याय क्रमांक दोन परीक्षेमध्ये सगळेच हार्ड लेवलचे क्वेश्चन असतात असं नाही फ्रेंड्स भरपूर ही या ठिकाणी जे प्रश्न आहेत इझी लेवलची ही विचार ले आले आहे टी सी एस पॅटर्नने आय बी पी एस पॅटर्नने त्यामुळे अतिशय टेन्शन असं घेऊ नका आता जो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हो जो पॅटर्न टाकला आहे त्या पॅटर्ननुसारही आपण अभ्यासाला सुरुवात आपली आहेच आहे तर आपण बघू शकतो तर बघूयात खालीलपैकी व्यंजन कोणते नाही असं विचारलेलं आहे नाही क ज ग आणि ब याचे योग्य उत्तर काय आहे क याचं हा व्यंजन नाही आहे नेक्स्ट बघूया संस्कृतमधनं आलेल्या तत्सम शब्दाचा गट ओळखा संस्कृतमधन आलेल्या संस्कृतमधनं आलेला शब्द बघा कसा आहे आता हा गट अभ्यासानेच यायला पाहिजे तर याचं तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगते राज्य विचार तर्क आणि दृष्ट पर्याय क्रमांक दोन तर या ठिकाणी प्रश्न बघा तू मला पुस्तक दिले या वाक्या हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे प्रयोगावरच आहे हा प्रश्न तू मला पुस्तक दिलेस यामध्ये कर्ता पण आहे पुस्तक देण्यात पण आलेला आहे कर्म पण आहे या ठिकाणी करता कर्म सकर प्रयोग म्हणलं जातं याला पर्याय क्रमांक एक करता कर्म आणि हा प्रयोग ओळखण्यात येतो कृत भाव संकर प्रयोग नाही होणार भाववाचक निघणार इथे या ठिकाणी उल्लेख नाहीये त्यामुळे हा पर्याय येणारच नाही तर हे तिन्ही पर्याय इथून निघून जातात भाववाचक तर योग्य उत्तर काय आहे कृत कर्म संकर प्रयोग भाकरी हा शब्द मराठी भाषेत पुढीलपैकी कोणत्या भाषेतनं आला आहे भाकरी बघा धुळे तलाठीचा आहे हा भाकरी शब्द कशातनं आलेला आहे कानडी भाषेतनं आलेला आहे नर्तिका या शब्दाच्या लिंगी शब्द ओळखा बीड पोलीस वरती दोन हजार सोळा नर्तिकाच्या विरुद्ध लिंगी शब्द कोणता येईल सांगा चला अगदी सोपं आहे हे नर्तक पर्याय क्रमांक तीन बडा घर पोकळवासा या अर्थाची म्हण ओळखा म्हणजे याची अशी समान आरती असणारी आपल्याला इथे म्हण ओळखायची आहे वराती मागून घोडे काखेत कळसा गावाला वळसा गाढवाला गोळाची चव काय नाव मोठे लक्षण खोटे मिळालं उत्तर नाव मोठे लक्षण खोटे याला ही कशी आहे समानार्थी म्हण आहे नेक्स्ट या शब्दाचा अर्थ काय काय विचारण्यात येतो हा शब्द समानार्थी शब्द आहे तर याचे योग्य उत्तर काय आहे धनुष्य त्यानंतर न अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे आपल्याला तर बघा अभ्यस्त शब्द कसा ओळखला जातो लाल लाल त्यानंतरन नालबंद दुखवटा आणि स्वकीय तर अभ्यस्त शब्द म्हणजे काय एकच शब्द दोनदा रिपीट होणे तर पर्याय क्रमांक काय का होणार आहे एक होणार आहे याला अभ्यस्त शब्द असे म्हटले जाते पुढे बघा नऊ नंबरचा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश डॅश म्हणतात भरपूर वेळेस आपल्या सरावात ही होऊन गेलेली आहे व्याख्या काय आहे दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात ओव्याण्णव म्हणतात पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला इथे प्रश्न बघायला मिळालेलीच आहेत दवा पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय पाच तोंडाचा देव पुष्पळ लोक बोल जे बोलतात ते खरे पुष्कळ लोक जे बोलतात ते खोटे आणि यापैकी नाही तर मुखी परमेश्वर म्हणजे पुष्कळ लोक जे बोलतात बोलता ते खरे पर्याय क्रमांक दोन इथे येणार आहे नंतर बघा पुढचा प्रश्न अळ हा वर्ण डॅश डॅश मानला जातो अळ त माहिती आहे हळ हे कशी आहेत स्वतंत्र वर्ण आहेत त्यानंतरनं बारावा प्रश्न बघूया खालील पर्यायातून उद्गार वाचक वाक्य ओळखा हार्ड लेवलची जर प्रश्न विचारायची ठरली तर ही या पद्धतीने आपल्याला विचारण्यात येतात तर बघा पाचशे ही देखील मोठी रक्कम आहे अरे च्या माझ्यासारख्या दुबळ्याला पाचशे रुपये मजुरी दिली बघा उत्तर मिळाले आपल्याला या ठिकाणी उद्गार वाचक आहे या ठिकाणी अरे हा शब्द कसा आहे उद्गार वाचक आहे इथे उद्गार वाचक चिन्ह असायला पाहिजे होतं पण आपल्याला यावरन शब्दावरनंही ही लक्षात येतं अरे या शब्दावरनं लक्षात येईल की माझ्यासारख्या दुबळ्याला पाचशे रुपये मजुरी दिलीत हा योग्य होईल पर्याय क्रमांक तर बघा फ्रेंड्स जर तुम्हाला लिपिक वर्गाची जर तयारी करायची असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला जी केचा व्हिडिओ हवे असतील त्यामध्ये महाराष्ट्राचं भूगोल आहे विज्ञान आहे इतिहास आहे राज्यशास्त्र आहे ग्राम प्रशासन आहे अर्थव्यवस्था आहे संगणकावरील प्रश्न आहेत जर ही सर्वांची जर तयारी हवी असतील आणि मोस्टली आपल्या चॅनलवरती मागील प्रश्नपत्रिकेचा जास्त सराव हा करून घेतलेला आहे त्यावरचीच व्हिडिओ जास्त आहेत आपल्या चॅनलवरती जर तुम्हाला हवी असेल तर पुणे महानगरपालिकेची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे जी आता पी एम सीवरती होऊन गेली होती एक तीन चार महिन्यापूर्वी त्यामध्ये तुम्हाला ही सर्व पी वाय क्यू बघायला मिळतील सर्व टॉपिक वाईज मराठी ग्रामर आहे इंग्लिश ग्रामरही आहे त्यानंतरनं या ठिकाणी जी के ही घेण्यात आलेला आहे आणि जसं जमेल तसं गणित व बुद्धिमत्ता हेही आपण या ठिकाणी टाकत असतो टॉपिक वाईजही तुम्हाला बघायला मिळतील ई सी एस पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे तोही करा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅटर्ननुसार अभ्यास करायचा असेल डीपमध्ये तर तो तोही तुम्हाला या ठिकाणी बघायला नक्कीच मिळेल तर आजच चॅनलच्या थोड्यास प्लेलिस्ट चेक करा आणि मगच चॅनलला सबस्क्राईब करा चला आगामी काळात होणाऱ्या सर्व भरतींसाठी सर्वांना विशू ऑल द बेस्ट अँड थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओज अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू फ्रेंड्स बाय